भोळी ग बाई मी भोळी लुगड्यावर मागते जरीची चोळी खायला मागते पुरणपोळी तरी कमळाबाई भोळी। एक बाई यायच्या टीव्हीवर आणि म्हणायच्या बहुत हो गई महंगाई की मार आपकी बात मोदी सरकार एवढं बोलून जे बाई गायब झाली आज पर्यंत काय सापडली नाही बघा डाळीचे दार वाढलेत की नाही बोला ग तुमचा प्रश्न आहे यांना काय देणं घेणं नाही आमच्या दादांना त्यांच्याशी कुठेतरी 1000 रुपये देतील तेवढ्यावर आपलं महिनावर भागावं लागतंय। 13 तारखेला इतका जल्लोष करा कि दिल्लीच्या हुकुमशाहचं तख्त हल्लं पाहिजे इतका जल्लोष करा। आपल्या सर्वांचे नेते आपल्या देशाचे नेते महाराष्ट्राचे एक कणखर नेतृत्व ऊन वारा पाऊस सहन करत जसा सह्याद्री खंबीरपणे उभा आहे तसंच सगळी संकट झेलत दीन दलितांचा आशीर्वाद घेऊन दीन दलितांच्यासाठी काम करणारा सह्याद्री आणि आपल्या सगळ्यांचा आधारवड ज्यांच्या समोर दिल्लीतील हुकुमशाह सुद्धा झुकतो अशा आमचे नेते आदरणीय पवार साहेब आमच्या महाराष्ट्राचे गोरगरिबांच्या आधारवड श्रावणबाळ आणि महाडॉक्टर आदरणीय मुश्रीफ साहेब जे टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात अशा आमचे नेते जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय उत्तमाना पाटील उत्तमानांच्यावर प्रेम करणारे सगळेच बंधू माता भगिनींनी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर छायाचित्रकार आणि पत्रकार खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचं घड्याळ हे चिन्ह तुमच्यासाठी नवीन आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या पक्षाचा चिन्हाचा जर इतिहास तुम्ही जाणून घेतला तर तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह हे संघर्षाचं प्रतीक आहे म्हणून सन्माननीय उत्तम अण्णांच्या सारखं तळागाळात काम करणाऱ्या नेतृत्वाच्या आणि संघर्ष होत्याच्या मागे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असलेला पाहायला मिळतो। तुमच्या सारखा एक एक सामान्य माणूस कसा केंद्रबिंदू राहील याकडे आदरणीय पवार साहेबांनी लक्ष दिलं आणि आज देखील आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या हिताचा आणि कल्याणाचं काम करत असलेला पाहायला मिळतोय। पवार साहेब 2014 साली 9 वर्षापूर्वी टीव्ही लावला भाजप रेडिओ लावला भाजप कमळ मोदी भाजप कमळ मोदी। एक बाई यायच्या टीव्हीवर आणि म्हणायच्या बहुत हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार एवढं बोलून जे बाई गायब झाली आज पर्यंत काय सापडली नाही मला वाटतं हे आजचे दिन बघून बिचारी हिमालयात निघून गेलेली असावी। खरंच विनोदाचा भाग झाला पण गेल्या 9 वर्षात महागाईचा सरा वाढत वाढत आणि वाढत चाललेला पाहायला मिळतोय। चैनीच्या वस्तू सोडाओ साहेब आमच्या सारख्या महिलांना चैनी तर लांबची गोष्ट काबाड कष्ट करून 2 टायमाचं जेवण कसं पोटा जात आहे याच्याकडे आमचं लक्ष असतंय बघा डाळीचे दार वाढलेत की नाही बोला ग तुमचा प्रश्न आहे यांना काय देणं घेणं नाही आमच्या दादांना त्यांच्याशी कुठेतरी 1000 रुपये देतील तेवढ्यावर आपलं महिनावर भागावं लागतंय लागते का नाही डाळीचे दर वाढले की नाही साखरेचा दर वाढला का नाही तांदळाचे दर वाढले की नाही रोजच्या वस्तूंचे दर वाढलेत मेक इन इंडियाच्या नावाखाली आज माझ्या माता भगिनींचं जगणं मुश्किल करून ठेवण्याचं काम या भाजप सरकारने केलंय। घरगुती गॅस सिलेंडर 300 रुपयाचा गॅस सिलेंडर आज 1200 पर्यंत पोहोचलाय आमच्या केंद्रात मंत्री ताई आले होते पवार साहेब स्मृतीताई ज्या काँग्रेस सरकारच्या काळात 300चा गॅस सिलेंडर 350 झाला की या रस्त्यावर आंदोलनाला बसायच्या त्यावेळी पंतप्रधानांना बांगड्यांचा आहेर द्यायच्या आज मी त्यांना विचारते की आज यांच्या पंतप्रधानांना बांगड्या बहुतेक परदेशातून विकत आणावे लागतात का आज आम्हाला प्रश्न पडला आणि म्हणून माझ्या माता भगिनींनो हा मागायचा सर कमी करायचा असेल आणि मुळात जगायचा असेल तर या भाजपला देशातून आणि राज्यातून हद्दपार करण्याची वेळ आली याची सुरुवात माझ्या निपाणी मतदारसंघातून करावी तुम्हाला नम्र विनंती आहे। पवार साहेब खरं तर तुमच्या समोर मी इतके छोटे की हे सगळं बोलणं माझ्यासाठी फार वाईट वाटतंय मला पण त्यांना करताना लाज वाटली नाही तर आम्हाला बोलताना का लाज वाटावी हा प्रश्न आज आमच्या मनासमोर आला। इथल्या विद्यमान आमदार अंडीवाल्याताई महाराष्ट्रात एका ताईंनी चिक्कीचा घोटाळा केला त्यांना आम्ही चिक्कीवाल्या ताई म्हणतो इथं अंड्यांचा घोटाळा झाला सगळ्या कर्नाटकाने त्यांना अंडीवाली ताई म्हणून ओळखलं पाहिजे। या ताईने म्हणे इथं 2200 कोटीचा विकास केला मला तरी पवार साहेब या मतदारसंघात काही विकास दिसत नाही यांनी विकास कुणाचा केला यांनी विकास केला जोल्ले ग्रुपचा यांनी विकास केला आपल्या बगलवच्चांचा यांनी विकास केला आपल्या सहकाऱ्यांचा आणि आपलं घर भरण्याशिवाय या बाईंनी दुसरं काही केलं नाही म्हणून मला एवढंच त्यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं भोळी ग बाई मी भोळी लुगड्यावर मागते जरीची चोळी खायला मागते पुरणपोळी तरी कमळाबाई भोळी अशी अवस्था आज या बाईंची झालेली आहे। फार वेळ घेत नाही फार विकास केला असं सांगतात या आज पाण्याचा प्रश्न सुटलाय का ग माझ्या माता भगिनीनो निपाणीतला सुटलाय का किती दिवसांनी पाणी येतं पाणी हा माझ्या माता भगिनींच्या जिव्हाळ्याचा विषय असताना देखील आज पाण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आज माझ्या माता भगिनींच्यावर आलेली आहे। कोरोनाच्या काळात ताई म्हणे खूप फिरल्या बरोबर आहे ना खूप
पोहोचल्या माणसापर्यंत पोहोचल्या आणि म्हणून यांना कोरोना झाला. बरोबर आहे ना? नाही तर कोरोनाच्या काळात त्या ताई होत्या परदेशात आपल्या नवऱ्याबरोबर. आज त्यांना विचारावं असं वाटतं, जर त्या काळात कोणी जगलंच नसतं तर आज मत मागायला या कुणाकडे आल्या असत्या. फार वेळ घेत नाही, पण इतकंच तुमच्या सगळ्यांना आवाहन करते, येणारा काळ हा तुमच्यासाठीच आहे, जगण्याचा आहे. ताट वाट्या घेऊ नका, ताट वाट्या घेऊन मतदान करू नका हो. त्या ताट वाट्यात जेवायला अन्न तरी असलं पाहिजे. आज अन्नाला महाग झालेली माझी जनता, काय करायचं हो ताट वाट्या, त्या काय वाजवत फिरायचं आम्हाला दारोदारी. आणि म्हणून आपलं मतदान हे विजयाला करा, आपलं मतदान विकासाला करा, आणि आपलं मतदान उत्तम अन्नांना करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा निपाणी मतदारसंघावर फडकवा. 13 तारखेला इतका जल्लोष करा, इतका जल्लोष करा की दिल्लीच्या हुकुमशाहचं तख्त हललं पाहिजे, इतका जल्लोष करा.